नमस्कार, आज आपण चटपटीत मुरमुऱ्याची रेसिपी करणार आहोत. याचा आवाज तुम्ही ऐकू शकतात. ही अशी अगदी कुरकुरीत अशी चटपटीत मुरमुरा तयार झालेला आहे. ही रेसिपी कशी तयार केली ते आपण पुढे पाहूया. 2 चमचे तेल टाकून घेऊया. थोडीशी मोहरी अशी छान तडतडलेली आहे. आता आपण थोडासा हिंग घालून घेऊया. हिंग याच्यासाठी घालायचा आहे की ह्या मुरमुऱ्याला स्वाद छान येतो हिंगामुळे. हे असं पूर्ण तेलामध्ये उलटण्याच्या सहाय्याने असं एकत्रित करून घेऊया. 1 चमचा हळद टाकून घेऊया. गॅसची फ्लेम कमी करायची, नाही तर हळद ही करपल्या जाते. आता याच्यामध्ये आपण हे मुरमुरे टाकून घेऊया. हे मुरमुरे असे एकत्रित करून घेऊया. ह्या मुरमुऱ्यांमध्ये हळद मस्त अशी मिक्स झालेली आहे. हे मुरमुरे भरपूर अशी कुरकुरीतही झालेली आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना चटपटीत खाव असे वाटते. त्यामुळे सर्वांनी आवडेल अशी ही अवघ्या 2 मिनिटात तयार होणारी चटपट मुरमुरा चिवडा रेसिपी जरूर ट्राय करून पहा. अशाच नवनवीन आणि झटपट तयार होणाऱ्या स्नॅक्स रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक शेअर करा. हे मुरमुरा चटपटीत करण्यासाठी मी याच्यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल तिखट टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिखट ॲड करा. याच्यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर टाकलेली आहे चटपटीत होण्यासाठी. आणि अर्धा लिंबाचा रस आपण टाकून घेऊया. हे मुरमुरे पूर्णपणे ड्राय झालेले आहेत. हे आता किती कुरकुरीत झालेली आहेत ते मी दाखवते. याचा आवाज तुम्ही ऐकू शकतात. हे अशी अगदी कुरकुरीत अशी चटपटीत मुरमुरा तयार झालेला आहे.